बघा नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. फॉर अ गिवन मटेरियल यंग्स मॉड्यूलस दिलेला आहे आपल्याला, जे काही गिवन दिलेलं आहे ते पहिले लिहून घेऊ. यंग्स मॉड्यूलस ईची व्हॅल्यू दिली आहे, दॅट इज 1 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी दिलं आहे, मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल जी ने. सो कॅपिटल जी इज इक्वल टू दिलं आहे 0.4 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. फाइंड द बल्क मॉड्यूलस सांगितलं, म्हणजे के ची व्हॅल्यू काढायची. तर ठीक आहे, फाइंड द बल्क मॉड्यूलस अँड लॅटरल कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ राउंड बार ऑफ 50 mm डायमीटर. बल्क मॉड्यूलस सोबत काय करायचं अजून, लॅटरल कॉन्ट्रॅक्शन. लॅटरल लिनियर नाही, लॅटरल. लॅटरल म्हणजे त्याचा जर तो रॉड खेचला जातोय तर त्याचा डायमीटर छोटा होईल ना, मग तो किती छोटा झाला ते काढायचं आहे. लॅटरल कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ राउंड बार ऑफ 50 mm डायमीटर. डायमीटर किती त्या रॉडचा, 50 mm. 2.5 मीटर लेंथ, 2.5 मीटर. मीटरचं कन्वर्जन केलं mm मध्ये. वेन स्ट्रेच बाय 2.5 mm. स्ट्रेच, स्ट्रेच म्हणजे चेंज इन लेंथ, डेल्टा ए 2.5 mm. अँड टेक द पॉइजन्स रेशो, म्यूची व्हॅल्यू दिलेली 0.25. फाइंड आउट काय काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. पहिली क्वांटिटी ते म्हणजे बल्क मॉड्यूलस, दॅट इज के ची व्हॅल्यू. दुसरी क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे लॅटरल कॉन्ट्रॅक्शन, किती डायमीटर चेंज झाला. बघा डायग्राम काढून दाखवतो ते जशावरती मान करणार ते. लॅटरल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, एवढंच लॅटरल दोनच क्वांटिटी काढायचे आहेत ना. ओके, क्वेश्चनमध्ये मेन्शन काय की इफ दिस इज अ राऊंड बार, एक रॉड आहे, राऊंड बार सांगितलं त्यांनी त्याला, त्याचं ई जी ची व्हॅल्यू दिली आहे, ते काही एवढं मॅटर नाही. तर त्यासाठी डायमीटर किती दिला आहे, हा डायमीटर 50 mm. सोबत लेंथ दिली आहे किती ची, 2.5 मीटर. ठीक, आता सांगितलं काय की हा जर रॉड आहे याचा यंग्स मॉड्यूलस दिलेला आहे, बल्क मॉड्यूलस दिलेलं आहे, तर विचारलं काय की जर तो स्ट्रेच होतोय तर फोर्स किती अप्लाय करताय तेही माहिती, पण तो स्ट्रेच होतोय. स्ट्रेच झाला म्हणजे त्याची लेंथ काय होईल, वाढेल. किती लेंथ वाढते, 0.25 mm. त्यांनी सांगितलं ना स्ट्रेच बाय 2.5 mm. ठीक आहे, तर जर 2.5 mm इतकी त्याची लेंथ वाढते तर हा डायमीटर काय 50 round जाईल का. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की लेंथ वाढेल म्हणजे ते त्याची जी डायमीटर आहे ती काय होऊन जाईल थोडी, पहिले जर डायमीटर इतका होतात नंतर तो छोटा होऊन जाईल. म्हणजे हा डायमीटर जो आहे तो ॲक्च्युली इतका न राहता, आता समजा ही त्याची इनिशियल पोझिशन आहे, लेट्स से स्ट्रेच झालं, तर स्ट्रेच झाल्यावर तो रॉड काहीतरी असं नाही बनत, आता डायमीटर छोटा होऊन जाईल ना त्याचा. बघतात मी हे सांगतोय की त्याचा डायमीटर काय होऊन जाईल, छोटा होऊन जाईल. तर हा काही तुमचा एक नवीन डायमीटर भेटेल. तर त्यांनी काय विचारलं की द लॅटरल कॉन्ट्रॅक्शन ऑफ द राउंड बार, कॉन्ट्रॅक्शन किती झालं म्हणजे चेंज इन डायमीटर विचारलं का. जर हा तुमचा डी वन होता तर हा काय समजा एक्सपेन्शन नंतरचा दुसरा डायमीटर आहे, तर हा इकडचा हा जो भाग आहे, हा हा इकडचा हा भाग आणि हा खालचा भाग, हे कमी झालेलं आहे. त्यांनी तेच विचारलंय की तो किती कॉन्ट्रॅक्ट झाला, किती नेला, कितीने झाला, कसं काढू शकता तुम्ही डी वन मायनस डी टू ने. म्हणजे काय काढायचं तुम्हाला, चेंज इन डायमीटर. यू नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ चेंज इन डायमीटर. ठीक आहे, बघा आता चेंज इन डायमीटर कसं काढायचं आहे, स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तुम्ही के काढू, ई ची व्हॅल्यू दिलेली, जी ची व्हॅल्यू दिलेली, के काढू शकतो का, म्यू पण दिलेलं आहे. तर तुम्ही आपल्याकडे रिलेशन आहे ना, वी नो दॅट ई कॅन बी रिटन ॲज काज द रिलेशन 2g × 1 − μ, सॉरी 2k × 1 − μ. एकदा मी चेक करू येतो हे चित्र का, ते दोन रिलेशन लिहून दिले आहेत तुम्हाला. 3k × 1 − μ, सॉरी 3k × हे मला काही पाठ करायची गरज नाही, तुम्हाला करायची गरज आहे, तुम्ही करा हे पाठ इक्वेशन. मी काय बघू शकतो ते ऐन टाईमावर, फक्त माहिती पाहिजे की आपलं काय करायचं आहे. बरं, ई इज इक्वल टू 3k × 1 − μ दिलेलं आहे. ई माहिती आहे, 3 नंबर आहे, के ची व्हॅल्यू काढायची आहे, 1 नंबर 2 नंबर, म्यू ची व्हॅल्यू दिलेली, इथून काय निघू शकते, ई ची व्हॅल्यू 1 × 10⁵,
3 into k into 1 minus 2 into nu ची वैल्यू किती होती 0.25 पुट करू सो 1 into 10 raised to power 5 is equal to 3k into 1 minus 2 into 0.25 किती आला 0.5 सो 1 into 10 raised to power 5 is equal to 3k into 1 minus 0.5 किती होणार 0.5 0.5 इकडे येताना डिवाइड 3 इकडे येताना डिवाइड सो k is equal to 1 into 10 raised to power 5 divided by 3 into 0.5 तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता इथून तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटून जाईल आणि के ची व्हॅल्यू येणार आहे तुमची 66.66 into 10 raised to power 3 युनिट न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा मेगापास्कल पण देऊ शकतो ठीक आहे इथून भेटली के ची व्हॅल्यू नेक्स्ट काय करायचंय नेक्स्ट काढायचं आपल्याला चेंज इन डायमीटर चेंज इन डायमीटर मध्ये काय होईल आता तुम्हाला हे कळलं पाहिजे की जर इथं जर त्यांनी फोर्स अप्लाय केला असेल असा त्याच वेळेस जाऊन त्यांची लेंथ चेंज झालेली ना आणि डायमीटर बदलतोय तो कसा बदलतोय या डायरेक्शन मध्ये ज्या फोर्स कसा लावला हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल द डायमेन्शन बदलले त्याला काय म्हणणार तुम्ही लिनियर चेंज इन डायमेन्शन हे कोणतं आहे लॅटरल है ना हे कोणतं आहे लॅटरल तर मग लॅटरल स्ट्रेन जर काढलं रेक्टेंगुलर प्लेट किंवा ब्रॉड राहिला तर त्याला आपण चेंज इन ब्रेड बाय ब्रेड किंवा चेंज इन थिकनेस बाय थिकनेस किंवा चेंज इन विड्थ बाय विड्थ असं काहीतरी लिहू शकतो लॅटरल साठी हे तुम्हाला सांगितलं होतं मी फॉर्म्युला लिहिताना आता जर तुम्हाला लॅटरल चेंज इन डायमीटर काढायचा आहे इथून भेटेल का चेंज इन डायमीटर डेल्टा डी बाय डी करून डेल्टा डी भेटेल इथून त्यासाठी काय माहीत पाहिजे लॅटरल स्ट्रेन पण माहीत पाहिजे आणि डी ची व्हॅल्यू पण माहीत पाहिजे लॅटरल स्ट्रेन काढण्यासाठी आता बघा काय करू शकता तुम्ही तुम्ही ना कधी पण लॅटरल स्ट्रेन आला तर पॉइझन्स रेशो येतोच लॅटरल स्ट्रेन मध्ये एकमेव ऑप्शन आपल्याकडे सो हियर वी नो दॅट की न्यू पॉइझन्स रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन ज्याला सिम्बॉलिकली जर रिप्रेझेंट करायचं तुम्ही लिहू शकता ई एल अपॉन ई ठीक आहे जर मी इथून लॅटरल स्ट्रेन काढून घेतला मी तर मला माहिती आहे जर मी इथून आणि लिनियर स्ट्रेन माहिती आहे काढू शकतो आपण लॅटरल स्ट्रेन जर काढून घेतलं तो इथे टाकेल डायमीटर माहिती नाही डेल्टा डी निघून जाईल सो म्यू इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे 0.25 याच्यामध्येच पुट करून देतो मी आता लॅटरल स्ट्रेनच्या जागी तुम्ही काय लिहू शकता चेंज इन डायमीटर बाय डायमीटर डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन काय लिहू शकता तुम्ही चेंज इन लेंथ अपॉन लेंथ त्याच्यासाठीच तर दिला आहे तो डेल्टा डी तर कशाने दिला असता चेंज इन लेंथ अपॉन लेंथ ठीक आहे हे तुम्ही लिहूनच घेतलं असेल मी हे रफ करतो इथं आपण कॅल्क्युलेशन करू कुठे आता इथं काय आता डेल्टा डी काढायचं सो 0.25 डेल्टा एल बाय बी इकडे घेऊन आलो तर मल्टीप्लाय होऊन जाईल चेंज इन लेंथ किती दिलं होतं 2.5 mm डिवाइड बाय एल ची व्हॅल्यू किती दिली होती 2.5 meter इज इक्वल टू डेल्टा डी काढायचा आहे डायमीटर किती दिलेला होता 50 mm दॅट्स इट झालं का दिसतंय सगळं काही आहे बघा 2.5 कॅन्सल होऊन गेला 0.25 डिवाइड बाय 10 रेस टू पॉवर 3 हा 50 इकडे डिवाइड नाही इकडे त्यांना मल्टीप्लाय चेंज इन डायमीटर 50 × 25 करू शकता तुम्ही 25 × 3 25 × 5 = 125 होता तर 125 हा 0.5 × 5 म्हणजे 12.5 डिवाइड बाय 10 रेस टू पॉवर 3 येऊन गेलं तुमचं 12.5 × 10⁻³ - 3 mm चेक करून घेतो हेच दिलंय का आन्सर यस हेच दिलंय 12.5 × 10⁻³ - 3 mm हे तुमचं आन्सर आहे अशाचं चेंज इन डायमीटर तर लक्षात ठेवा लॅटरल बद्दल काहीही झालं तर पॉइझन्स रेशो येणारच है ना लॅटरल आलं पॉइझन्स रेशो येईलच पॉइझन्स रेशोचा काही ना काही रोल त्या ठिकाणी नक्कीच असणार आहे ठीक आहे असाच एक सेम क्वेश्चन होमवर्कसाठी तुम्हाला देतो आहे मी आता हे रफ करतो मी होमवर्कचा क्वेश्चन देतो सगळ्यांनी सॉल्व्ह करून बघायचं आहे
बघा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क राहील. या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, पण एक व्हॅल्यू जी मागच्या क्वेश्चनमध्ये दिली होती या क्वेश्चनमध्ये नाही दिलेली आहे, ती आहे म्यूची व्हॅल्यू. तर आपल्याला पॉइझन रेशोची व्हॅल्यू पण फाइंड आउट करावी लागेल. कसं करणार मी थोडं सांगून देतो बघा. राऊंड बार 58 mm डायमीटर आहे, 2.5 meter लेंथ आहे, मीटरचे mm कन्वर्ट करा. यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू दिली आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ईची व्हॅल्यू दिलेली आहे, जीची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, फाइंड आउट करायचं आहे बल्क मॉड्युलस केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची परत ॲज इट इज, अँड लॅटरल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे चेंज इन डायमीटर काढायचं आहे. स्ट्रेच बाय दिलेली डेल्टा एलची व्हॅल्यू दिली, म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे. म्यूची व्हॅल्यू कशी काढणार मग? आता के जर काढायचं असेल तर के इज इक्वल टू, आता लिहिलं होतं आपण फॉर्म्युला 3K × 1 − 2 μ, सॉरी E इज इक्वल टू 3K × 1 − 2 μ. ईची व्हॅल्यू माहिती आहे 1 − पण ह्या म्यूची व्हॅल्यू नाही माहिती. मग ई आणि जी दिले आहेत ना मागच्या क्वेश्चनमध्ये, जी दिला होता पण आपण त्याचा कुठंच वापर केला नाही. या क्वेश्चनमध्ये जी दिलेला आहे मग आता त्याचा वापर करा. कसा? ई इज इक्वल टू 2G × 1 + μ होतं ना फॉर्म्युला, एकदा क्रॉस चेक करून घ्या, मला एक्झॅक्ट लक्षात नाही आहे. तर तुम्हाला मी दोन फॉर्म्युले लिहून दिले आहेत, हे दोन त्याच्यामध्ये चेक करून घ्यायचं. ईची व्हॅल्यू माहिती आहे, जीची व्हॅल्यू माहिती आहे, इथून काय काढणार म्यू. हा 2G इकडे याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये खाली आणा, इकडे डिवाइड करा, हा +1 इकडे आणून मायनस करा, इथून तुम्हाला म्यूची व्हॅल्यू भेटून जाईल. ही म्यूची व्हॅल्यू इथे टाकायची, इथून तुम्हाला केची व्हॅल्यू भेटेल. आणि चेंज इन डायमीटर तुम्हाला माहिती कसं काढायचं आहे, तुमचं जे आन्सर आहे ते आले पाहिजे बघा. म्यूचं आन्सर आलं पाहिजे तुमचं 0.22, केची व्हॅल्यू आली पाहिजे 65.48, आणि लॅटरल कॉन्ट्रॅक्शन चेंज इन डायमीटर आलं पाहिजे 0.0132. दीज आर द आन्सर्स या क्वेश्चनचे आन्सर येते. सर नाही आलं तर विचारा, मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, जर आलं तर मला व्हॉट्सअप करा तुम्ही सॉल्व केलं आहे, जर नाही आलं तर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला याचं सोल्युशन पाठवेल. जी काही अडचण राहील ती आपण सॉल्व करू. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय दिला बघा. स्टील बार 2 meter लॉन्ग, 20 mm वाइड, 10 mm थिक इज सब्जेक्टेड टू पुट ऑफ 20 kN इन द डायरेक्शन ऑफ लेंथ गिवन. काय काय दिलं आहे? बारची लेंथ दिलेली आहे 2 meter, सो 2 × 10⁻³ 3 mm. 20 mm विड्थ दिलेली आहे आणि 10 mm थिकनेस दिलेली आहे, सो थिकनेस इज इक्वल टू 10 mm. सब्जेक्टेड टू पुल ऑफ 20 kN, सो पुलिंग फोर्स जो अप्लाय करणार आहे आपण, जो पी आहे तो किती आहे 20 kN, सो 20 × 10⁻³ न्यूटन. अलॉंग द डायरेक्शन ऑफ लेंथ आपण फोर्स अप्लाय करणार आहे, तर फाइंड द चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ फाइंड आउट करायची आहे, चेंज इन ब्रेथ फाइंड आउट करायची आहे, चेंज इन थिकनेस फाइंड आउट करायची आहे, आणि ई 1/m च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ई ची व्हॅल्यू म्हणजे काय दिली आहे तुम्हाला? ई ची व्हॅल्यू काय दिली आहे? 2 × 10⁵ n² 1/m म्हणजेच काय दिलेलं पाहतो? म्यू पॉइझन्स रेशो 0.3. फाइंड आउट काय करायचं आहे? चेंज इन लेंथ, चेंज इन ब्रेथ, चेंज इन थिकनेस. परत तसाच क्वेश्चन आहे लॅटरल स्ट्रेंथचा, कारण अलॉंग द लेंथ जर लेग फोर्स अप्लाय केला ब्रेथ आणि थिकनेस चेंज झाली, याचा अर्थ काय की लॅटरल डायमेन्शनमध्ये चेंजेस बघायला भेटते. डायग्राम ड्रॉ करू आपण. स्टील बार 2 meter लॉन्ग सांगितलं होतं, एक स्टील बार लेंथ 2 meter, 10 mm थिकनेस सांगितली आहे, सो लेट्स से दिस इज अ 10 mm एंड 20 mm विड्थ. अलॉंग द डायरेक्शन ऑफ लेंथ म्हणजे इकडे फोर्स अप्लाय करणार आहे आपण, असा कितीचा? 20 kN. तर सांगायचं काय की चेंज इन लेंथ किती आहे, चेंज इन ब्रेथ किती आहे, चेंज इन थिकनेस किती आहे. तर ही थिकनेस किती चेंज झाली, ब्रेथ किती चेंज झाली, लेंथ किती चेंज झाली, ते फाइंड आउट करायचं. जर तुम्ही क्वेश्चन पाहिला, पी दिसतोय, एल दिसतोय, ई दिसतोय, चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डायरेक्ट. वी नो दॅट चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय होतं? पी एल अपॉन ए ई.
ईची वैल्यू 20 इंटू 10 टू पावर 3, एल ची वैल्यू एल व्हाट इज एल लेंथ 2 इंटू 10 टू पावर 3. नाउ व्हाट अबाउट एरिया, तुम्हाला मी हे शिकवलं होतं की एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. ज्या पर्टिक्युलर सर्फेसवर फोर्स अप्लाय होतो त्याचा आपण एरिया घेत असतो. कोणत्या सर्फेसवर लोड अप्लाय होतोय, हा इकडचा हा भाग ना, याच्यावर फोर्स अप्लाय होतोय. मग एरिया कोणता घ्या, हा घ्या एवढा भाग. मग याचा हा इकडची भाग, इकडची बाजू किती आहे 10 आणि ही बाजू किती आहे 20, तर 10 इंटू 20 हे आपण पहिले पण केलेले आहे ना, 10 इंटू 20 एरिया झाला. त्याच्यानंतर अजून ईची व्हॅल्यू पाहिजे, ईची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपण, 2 × 10⁵. जस्ट काउंट कॅल्क्युलेट करून घ्या आता, दिस टू कॅन गेट कॅन्सल, दिस ट्वेंटी कॅन गेट कॅन्सल, वरती 10⁻³, 10⁻³ होऊन जातात 10⁻⁶, खालचे 5 आणि हा 1 6, 10⁻⁶, 10⁻⁶ कॅन्सल, राहिला किती 1 mm. चेंज इन लेंथ किती येते 1 mm. मग आता 1 mm पॉझिटिव्ह आलं तुमचं, याचा अर्थ काय की 1 mm ने लेंथ इकडे वाढणार आहे. मग 1 mm ने जर लेंथ वाढली तर आता ब्रेथ आणि थिकनेस मधला चेंज काढावा लागेल. क्वेश्चन ड्रॉप करून टाकतो मी, क्वेश्चनचं काम झालंय. बघा एक आन्सर तर भेटून गेला आपल्याला चेंज इन लेंथ. मग व्हॉट अबाउट चेंज इन ब्रेथ आणि चेंज इन थिकनेस, चेंज इन ब्रेथ आणि थिकनेससाठी काय पाहिजे तुम्हाला, पॉइजन्स रेशो दिलेला आहे का, दिलेला आहे. मग पॉइजन्स रेशो माहिती, मग पॉइजन्स रेशो इज इक्वल टू काय राहतं, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन माहिती का, नाही. आपण डेल्टा एल काढला पण स्ट्रेन काढला का, नाही. मग बघा वी नो दॅट म्यू इज इक्वल टू काय राहतं, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. म्यू इज इक्वल टू लिनियर स्ट्रेन म्हणजे काय राहील, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय राहील, आता इथं ॲट अ टाइम ब्रेथ आणि थिकनेस दोन्ही चेंज होतील है ना, ब्रेथ पण चेंज होईल आणि थिकनेस पण चेंज होईल. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की जर मेन्शन नाही आहे पर्टिक्युलरली काही तर दोन्ही एक सारखे चेंज होते, चेंज इन ब्रेथ अपॉन ब्रेथ. ठीक आहे, असं घेऊ शकता तुम्ही लॅटरल स्ट्रेनमध्ये की म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेनच्या ऐवजी काय मी घेतलं डेल्टा बी अपॉन बी किंवा डेल्टा टी अपॉन टी काही घेऊ शकता. ठीक आहे, पण बेसिकली डेल्टा बी बाय बी आणि डेल्टा टी बाय टी यांचा जो रेशो बनतो ना तो सारखा बनतो. बघा एक एक करू आपण पाहिजे होतो. ठीक, आणि इथे ही बाजू पण ड्रॉप करून टाकतो मी, आता व्हॅल्यूज लागतील आपल्याला इथे. तर म्यूची व्हॅल्यू 0.3, डेल्टा एल आणि एलची व्हॅल्यू माहिती, सो म्यूची व्हॅल्यू किती सांगितली 0.3 इज इक्वल टू डेल्टा बी काढायचं आहे डिवाइड बाय बीची व्हॅल्यू ब्रेथ, सॉरी विड्थ, ब्रेथ काय बी दाखवते काय सारखं आहे 20 डिवाइड बाय डेल्टा एलची व्हॅल्यू किती आली 1 आणि एलची व्हॅल्यू किती आली 2 × 10⁻³. तुमका भेटेल डेल्टा बीची व्हॅल्यू, हा ब्रॅकेट इकडे येताना काय होते मल्टीप्लाय 0.3 × 1/2 × 10⁻³ इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन 20. हा 20 पण इकडे येताना मल्टीप्लाय, सो डेल्टा बी इज इक्वल टू काय होतं 20 × 0.3 डिवाइड बाय 2 × 10⁻³. कॅल्क्युलेट करायचं भेटून जाईल तुम्हाला डेल्टा बीची व्हॅल्यू. आणि युअर डेल्टा बीची व्हॅल्यू शुड बी तुम्हाला चेंज इन ब्रेथ, आता काय काढायचं चेंज इन थिकनेस तिथेच लिहून टाक खाली क्वेश्चन. ते कसं काढणार, फॉर्म्युला तर तोच ठेवावा लागेल ना, पॉइजन्स रेशो इक्वल टू लॅटरल स्ट्रेन मध्ये आता काय घेणार थिकनेस तर चेंज घ्या. लॅटरल म्हणजे परपेंडिक्युलर राहतं, मग एकदा ब्रेथ घेतलं एकदा थिकनेस घेतलं, इथं परत डेल्टा एल अपॉन एल, सो म्यूची व्हॅल्यू अगेन 0.3, डेल्टा टी ची व्हॅल्यू किती आहे
काढायची सगळी डेल्टा टी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. टी ची व्हॅल्यू किती आहे? 10. एल वरती पाठवून देऊ. हा जो डिनॉमिनेटर चालेल तो वर चालला जातो. असा की एल ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2×10^3 मल्टीप्लाय बाय डेल्टा एल ची व्हॅल्यू चेंज इन लेंथ किती आहे? 1. 10×1 इकडे त्यांना डिवाइड, 2×10^3 इकडे त्यांना, सॉरी 10×1 इकडे डिवाईडला, इकडे मल्टिप्लिकेशन काय येतो? 0.3×10×1 डिवाइड बाय 2×10^3 मल्टिप्लिकेशन काय इकडे त्यांना डिवाइड. तुम भेटेल डेल्टा टी ची व्हॅल्यू. चेंज इन ब्रेथ, चेंज इन थिकनेस, चेंज इन आपलं डायमीटर, लंबा काढतं, हे सगळे लॅटरल डायमेन्शन राहतात. आणि तुमचं जे आन्सर आलं पाहिजे ते आलं पाहिजे तुमचं 1.5×10^-3. 1.5 0.15 अच्छा सॉरी 3 हां बरोबर 1.5×10^-3 हा 10×0.33 होऊन जातो ना. 3/2 1.5 आणि प्लस 3 वरती जाऊन मायनस झाला 1.5×10^-3. ओके क्लिअर आहे. मग आता लॅटरल डायमेन्शनच्या बेसवर चेंज इन लेंथचा क्वेश्चन येऊ द्या, चेंज इन ब्रिडचा क्वेश्चन येऊ द्या, चेंज इन थिकनेसचा क्वेश्चन येऊ द्या, त्यानंतर चेंज इन डायमीटरचा क्वेश्चन येऊ द्या. सो तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे. चला आता अजून काही न्यूमरिकल्स राहिलेले आहेत 2-3, तस ते बघू. मग तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल की हे, आणि मग त्यानंतर हे चॅप्टर संपणारच आहे. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे? डिफरंट तीन क्वेश्चन येतात. अ बार ऑफ 30 mm डायमीटर इज सब्जेक्टेड टू पुल ऑफ 60 kN. डायमीटर किती दिला आहे? 30 mm. पुलिंग फोर्स सांगितलं आहे, सो पी ची व्हॅल्यू दिली 60 kN. सो दॅट विल बी 60×10^3 न्यूटन. मेजर एक्सटेन्शन ऑन द गेज लेंथ ऑफ 200 mm इज 0.09 mm अँड द चेंज इन डायमीटर इज 0.0039. मेजर्ड एक्सटेन्शन ऑन द गेज लेंथ. एक गेज म्हणजे काय राहतं? एकदम सोप्या म्हणजे सांगायचं गेज म्हणजे काय राहतं? एखादं इन्स्ट्रुमेंट की ज्याच्याने तुम्ही लेंथ मोजताय, तर त्या मोजलेल्या लेंथ किती आली ती 200 mm. आणि जे एक्सटेन्शन मोजलं ते किती आलं? 0.09 mm. चेंज इन डायमीटर दिलेलं आहे तुम्हाला सोबत 0.0039. कॅल्क्युलेट काय करायचं? द पॉइझन्स रेशो आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. म्यूची व्हॅल्यू काढायची आहे आणि ईची व्हॅल्यू काढायची. म्यूची व्हॅल्यू कशी काढणार? म्यूची व्हॅल्यू काढण्यासाठी एकच फॉर्म्युला आहे, यु नो दॅट म्यू इज इक्वल टू काय होतं? लॅटरल स्ट्रेंथ अपॉन लिनियर स्ट्रेंथ. हा एक फॉर्म्युला आहे, नाही तर तो ई जी वाले जे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे त्याच्यामधून मिळून निघू शकतो. पण मी तर ई जी के काहीच दिलेलं नाही, त्यामुळे तो ऑप्शनच नाही. हा एकच ऑप्शन राहतो तुमच्याकडे, लॅटरल स्ट्रेंथ अपॉन लिनियर स्ट्रेंथ. आणि लॅटरल स्ट्रेंथसाठी त्यांनी डेल्टा डी दिलेला आहे, डी दिला आहे, डेल्टा एल दिला आहे, एल दिला आहे. सिम्पल लॅटरल स्ट्रेंथ लिनियर स्ट्रेंथ. सो म्यू इज इक्वल टू डेल्टा डी अपॉन डी डिवाइड बाय डेल्टा एल अपॉन एल. याला एकत्र करून घेतो मी डेल्टा डी इंटू एल डिवाइड बाय डी इंटू डेल्टा एल. सो म्यू इज इक्वल टू डेल्टा डी ची व्हॅल्यू किती? 0.0039. एलची व्हॅल्यू किती? 200 डिवाइड बाय डायमीटरची व्हॅल्यू किती? 30. डेल्टा एलची व्हॅल्यू किती? 0.09. व्हॅल्यू ऑफ मी पॉइझन्स रेशो. ठीक आहे. तर पॉइझन्स रेशोचं जे आन्सर आहे ते आन्सर शुड बी 0.2889. 0.2889 पॉइझन्स रेशो आहे. सो दॅट विल बी नो यूज. लास्ट काय काढायचं आता? मॉडेल्स ऑफ इलास्टिसिटी. इलास्टिसिटीसाठी बघा आता आपल्याकडे काय काय ऑप्शन आहे. पी दिसतोय, एल दिसतोय, बार सांगितलं आहे त्यांनी, गोल आहे, सर्क्युलर आहे, तर एरिया निघू शकतो π/4d² म्हणून एरिया निघून जाईल. ईची व्हॅल्यू, ईची व्हॅल्यू काढायची आहे. पी एल अपॉन ए ई, सॉरी पी एल अपॉन
ए डेल्टा एल हा फॉर्म्युला लावू शकतो तुम्ही. स्ट्रेस बाय स्ट्रेंथचा रिलेशन आहे ते. सो बघा पी माहिती आहे, एल माहिती आहे, एरिया पाय बाय फोर डी स्क्वेअर वरून भेटून जाईल, डेल्टा एल माहिती, पीची व्हॅल्यू 16 × 10³, एलची व्हॅल्यू 200 / एरियाचं जर मी काय म्हणतो आपणार सर्कल होतं तर पाय बाय फोर इंटू डायमीटरचा स्क्वेअर, डायमीटर दिला होता 30, पाय बाय फोर 30² मल्टीप्लाय बाय डेल्टा एलच्या जागी. सिम्पल क्वेश्चन आहे एकदम. इथून ईची व्हॅल्यू भेटून जाईल, युनिट होऊन जाईल तुमचं न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि जे ईचं आन्सर आहे तुमचं ते आलं पाहिजे, ते दिलं आहे 188.63 × 10³. 188.63 × 10³. ठीक आहे, तर हे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे ईचं. सो अजून 2-3 क्वेश्चन राहिले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि नेक्स्ट लेक्चर विल बी द लास्ट लेक्चर फॉर द फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे, पुढचं शेवटचं लेक्चर राहील या चॅप्टरचं आता.